वारंवार सूचना आणि आदेश देऊनही खासगी रुग्णालयातून कोरोना संशयित रुग्णांची हेळसांड होते, पैशाची मागणी केली जाते। शासकीय रुग्णालयात जागा नसल्याने कोरोना संशयित रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं जातं। इथे मात्र हेळसांड आणि व्यवहार अशा दुष्टचक्राचा सामना संबंधित रुग्णाला करावा लागतोय। सिटी हॉस्पिटलमध्ये असाच प्रकार घडला। दाखल रुग्णाला पाहायला डॉक्टर तयार नाहीत, तर स्वॅब टेस्टिंगसाठी आधी 5,500 रुपये भरा असा दमच भरण्यात आल्यानं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चांगलेच आवाक झाले। महात्मा फुले विने राजीव प्रश्न आमचा प्रश्न पेशंट आहे तिथे पूर्ण ही प्रक्रिया करा, बघूया त्यावेळेस मग काय प्रक्रिया करा। माझी सुना वर आहे तिला असंच आहे आणि आम्हाला म्हणतात की तुम्ही पण इथे एरियात बसू नका, बाहेर निघा, आम्हाला बाहेर उन्हात बसवलंय। आणि त्यांनी म्हणते माणुसकी दृष्टीने आम्ही जॉईन करून घेतो। कसली माणुसकी? हे माणूस विषय नाही, ते माणूस विषय नाही सर, पेशंट आणि डॉक्टर एवढं विषय आहे सर। माझी सून तर वर अशा उलट्या लिखित आले, सून वर पाहिजे। एक मनुष्य पेशंटला बघायला जात नाही, त्याला जेवण नाही, पाणी नाही, त्याने घरचं नारळ पाणी आणलं तर घ्या, पैसा द्यायचं नाही म्हणून सांगताय। काय चाललंय? काय नाही, डबा हात लावायला त्याने बाहेरचं काय सांगायचं? आता कोण बघायला नाही वर तिथं, ते सिटी हॉस्पिटलचं आहे। आम्हाला काय म्हणले, पैसे भरा तो चालू करतो विश्व। आम्ही पैसे कुठं देऊ, कुठलं भरा म्हणले आम्ही? पैसे भरा म्हणले ना, 5,000 भरा म्हणले, कोविड 5,500 रुपये मागितले, त्याच्यासाठी म्हणजे स्वॅब टेस्टसाठी उशीर लागतोय आणि 5,500 भरलं तर लवकर होतं। ही कुठली पद्धत?